सोशल साईटवर आक्षेपार्ह बाबी पोस्ट करण्याचं प्रमाण हल्ली चांगलंच वाढलं आहे. समाजाला विघातक अशा या पोस्ट फेसबुक बदनामीकारक पोस्टना आळा बसावा यासाठी पुण्यातील एम्पॉवर फाउंडेशन ही संस्था पुढे आली आहे. या संस्थेनं सोशल पीस फोर्स या फेसबुक प्रसार जितक्या वेगानं होतोय तितकाच त्याचा गैरवापर समाजातल्या अपप्रवृत्तींकडून होतोय. फेसबुकच्या एका पोस्टमुळे सामाजिक स्वास्थ्य किती बिघडू शकतं याचा प्रत्येक काही दिवसांपूर्वी आपल्याला आलाय. त्यामुळे अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी पुण्यातील एम्पॉवर फाउंडेशन ही संस्था पुढे आली आहे. सपोज एखादी पोस्ट असेल आणि त्यामुळे काही वाटत असेल धार्मिक भावना लोकांच्या दुखावना, तर अशा पोस्टला जर आपण पोलिसांकडे कंप्लेंट केली तर पोलिसांना 24 तासांचा कालावधी लागतो. पण या कालावधीमध्ये भरपूर काही अशा घटना घडू शकतात की ज्या आपल्याला नको आहेत. तर मग या घटना लवकरात लवकर कशा प्रकारे थांबवता येतील यासाठी आपण सोशल पीस फोर्स स्थापन केला आहे. तर 1600 तरुण एकाच वेळी ऑनलाईन असले आणि त्यांनी एखादी पोस्टला रिपोर्ट केलं तर ती फेसबुक 5 मिनिटाच्या आत ती पोस्ट काढून टाकतं. त्यामुळं आपण मॅक्सिमम सदस्य या ग्रुपवर जॉईन करून एकाच वेळात कशा प्रकारे काढता येतील यावर आपण लक्ष केंद्रित करतोय. मात्र अशा पोस्ट एकाच वेळी स्पॅम रिपोर्ट करण्यासाठी त्या 1600 युजर्सला माहिती होणं आवश्यक आहे. परंतु त्यासाठी अशा पोस्ट शेअर करणं हा एक गुन्हाच आहे. त्यामुळे या ग्रुपचं नियंत्रण आणि व्यवस्थापन पोलिसांच्या सायबर सेलनं करावं अशी मागणी एम्पॉवर फाउंडेशन कडून करण्यात येते. शासन आणि पोलीस कर्मचारी हे सगळ्यात मोठे घटक आहेत आपल्यासाठी आणि हे जर या ग्रुपवर आले तर खूप मोठा फायदा होणार आहे. यामध्ये नियमांचं पालन आणि त्यांचं उल्लंघन याच्यावर सगळं मॉनिटरिंग म्हणून पोलीस कार्यरत आहेत. त्याच्यासाठी आपल्याकडे सायबर सेल स्पेसिफिकली IT विभागासाठी स्थापन केला गेलेला आहे. तर सायबर सेलमधनं जर कोणी वरिष्ठ निरीक्षक पोलीस निरीक्षक जर ग्रुपमध्ये ॲडमिन म्हणून आले तर ह्याचा चांगल्या पद्धतीने या ग्रुपला फायदा होईल. केवळ एकमेकांशी कनेक्टेड राहण्यासाठी सुरू झालेल्या सोशल नेटवर्किंग साईट्सला आता अनसोशल नेटवर्किंगची कीड लागली आहे. ती दूर करण्यासाठी सोशल पीस फोर्स सारख्या संस्थांची गरज आहे. अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.